किती गवत झाले? गवत झाले आता लई झाले नुसतं हिचकांती आणि त्याचे हिचकांती आणि पटण हे याचे पाऊत असतात ना. आज शनिवार आहे ना, आज 12 महिने होते मला बघायला आले होते. बघायला? हा शनिवारी. शनिवारीच? हा शनिवारी चालते. शनिवारी चालते. मला वाटत शनिवारी आले. शनिवारी कोणत्या वावरात काम करत होत काय नू? हा चालते का? औचित औचित चालले होते पण कम आले होते. कम असते ते कार्यक्रम. मा फोटो तर सगळं दाखवला होता ना तुम्हाला. आता तो फोटो दाखला. आता फोटो नाते झाले जमन कसो काही म्हणते बाय. आपण फोटो दाखला होता बोलणं चालणं तरी बघायला पण थोडे नव्हते आले. आता लय जण होते मामा बघायला. मग आता बघायला आले अगोदर दोघ जण. पण आता तसं असतं का सर शनि माणसं आणावं लागते. आपण लयच मोठे होते. माझा रेन कोता रेन समजेच घेऊन आला. खरं बाय तर मग म्हातारा नाही तर नाही तर नाही बघून लग्न होत असतात का? मग इतके मोठे कमी यावं लागते नेमकं काय असते त्याचं? आता तुला त्याच्यातला अनुभव सांगायचा म्हणलं तर इतके मोठे कमी असते. तुझे चालू होते दाजी बरं का मामा. आमचं घर एवढं सांग बसायला जागा नाही. काय करू पडीत बसायचे बाहेर. बसले होते ना काही लई मोठे होते म्हणून म्हणलं त्यात काय असते एवढं एवढ्यानी बघायला यायला. एवढ्यानी लय अवघड आहे. काय झालं एक दोन जाग्यावर कोणीच नाही नेलं बघायला. गेले तपले तपले घरचे लग्न केले. आता आमच्याच अनुभव लोकांचे नाही पाहुण्याचे आमच्या. आपल्या मोर झाली जरा बांधणं ठेवणं. आता मिठाय चौक ते मग मामा चला सुलते चला सगळे चला. आता गेले एका घरी तर एका घरी तर सासरा गेले. आणि तिथं काय झालं ते म्हणले पोरगी नेऊन घालायलाच गेले. मग लय भांडण झालं. असं झालं तुम्ही तुम्ही म्हणले आता घाला आणून तिकडचे गेले नेऊन घालायला. आणि असं घर होत आणि सगळे मोकळे चालले. बाकीचे मामा दिले तर सासऱ्याच्या हातात तिची बेग आणि ते पोरीची. आणि तिथं गेले असे दारातच फुटले बसले. आता म्हणले यांना म्हणले जा बो ठीक आहे तिथं बेग घेऊ. पोरीला म्हणले होय पुढं नी माणसाला पाणी बिणी. आणि तिकडून म्हणले सासू होय माग होय कुठं चालला इकडे बॅग घेऊन. ते म्हणतात मी मामा आहे पोरीचा. आणि माग कुठं गेलता म्हणली मामा. जमलंय लगीन झालंय 2 वर्ष झालंय तर नाही मला मामा दाखिला. आधी बघायला गेली नसते म्हणून. आता इतके मामा संघच नेले जाताना 10-11 पाहिले ना. एक कवी नाही ना नेला. हा इकून जाताना नेले समजा. बांधणं झाल्यावर नेले. इकून जाताना नाही बांधणं झाल्यावर नेले. त्यांचं मिठीत आणि नेले. काय चाललं गप्पा? काय गप्पा बाबा काही विचारते ते मला. काय विचारलं रे मला येत आहे हसू. काही विचारलं नाही ते परिस नाही खरं हकीकत. आज वर्षाला बघायला आलते मला. हा का एवढे मोठे कम आलते? किती जण आलतात म्हणलं तुला सांगावं लागलं. तुम्ही आणि तुमचे मित्र असतात तरी एखादं जमलं असतो. लय मोठे आलते म्हणलं आकाला तो आका. अरे मॅच आणले ते बाबा मित्र. काय माझ्या मित्राची हकी सांगितली म्हणजे तू काय आता तोंडात हाणून गेलं नाही माणूस. आता आकानी एक सांगितलं तुम्ही एक सांगा. मग आमच्या जीवनात घडलेल्या का नाही म्हणून तर तुम्हाला हेच प्रश्न आहे ना. म्हणजे पोरी बघायचा कार्यक्रम कोमन असतो. पोरी बघायला एवढे जण कमी एवढे जण कमून पोरांनी पोरगी पटली बस. हा पाहिजे काय पोर येते नसते रंग बघितला पोरीचं लगेच हा म्हणून माग येते. पुढं काय होईल त्याचं होईल त्याचं आहे काय अनुभव तरी पोरांनी बसायचं. पोरांनी धरलं तरी पोरी ते तुमच्यातली. अरे मग क्लासमेंट आहे बरं का. त्याने पोरगी बघायला गेला. त्याला पोरगी आवडली. गोरी पान पोरगी होती. त्यापेक्षा लय भारी पोरगी होती. कोणीच हा त्यापेक्षा भारी होती. त्याने ऐका कोणीच नाही बघायला नेलं. पसंत केली लग्न केलं आणली. आज आहे का त्यांची भांडणं चालली आहेत. आणि ते भांडणं मिटायला जाते ते पाहून राहिलं करते मामाकड चुलत्याकड त्यांच्याकड. तर चुलते डायरेक्ट म्हणते बापडे आम्हाला का तो सांगायला आलता का बघायला बघायला ती पोरगी आम्हाला. जमीतने विचारलं का काहीच म्हणता येत नाही त्या पोराला. काहीच नाही गपचिप त्या पोरीचं ऐकावं लागतंय. पण तिथं गेलं ते समोरच्या सोबत ते नव्हते पाहुणे आज कुठून त्याच्यामुळे एवढे बघायला आलते मला. त्याच्यामुळे आणावं माणसाच्या नजरा फरक असतो. ऐक माहित म्हातारे आलते कोथारे आलते. म्हातारे तुला प्रश्न विचारला असते जास्त. ऐक माहित पुरी स्वयंपाक येतो का पुरी तुला हे येत का पुरी ते येत का समजा विचारित होते. मग म्हातारे माणसं आले एकूण बोलले चालले ओळखी पळखी निघले वर्ग बारगच काय असतं. जेवले उमऱ्याच्या हातकी चालले उमऱ्याच्या पोरगीचा रंग बघितला का केलं लग्न की चालले. मग पुढे आयुष्याचं काय काय ना एक सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असतो. ऐक माहित
सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट मुलीचा पण आणि मुलाचा पण लग्न पुरी पाण्याचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट असतो, कळलं का? तुमचं एक उदाहरण झालं, आकाच एक झालं, समजलं ना मला? समजलं ना? पुरी बघायचा कार्यक्रम कुम असतो, अजून एक तुला अनुभव देऊ असला तर सुने भाई उठ काय उठ उठ काय काय बस खाली बस खुरप्यो कम उठी ना कम बसील खुरप्यो कळलं का? हीच परिस्थिती आहे माहित माझ्या मित्राची बायको उठ म्हणली का त्या नवरा लुटावं लागत आहे कम फक्त त्याने पोरी बघायचा कार्यक्रम ठेवला नव्हता एक माहित चार लोक अनुभव नेले नव्हते पोरगी बघायला एकट्यानेच बघितली केली म्हणून मग चार लोकांनी तर सांगितलं असतं ना तिथंच शहाण्या माणसाच्या नजरा लय वेगळ्या असत्यात अनुभवी माणसाचं पाण्यात लय फरक असतो एक माहित तुला लय मोठ्याने पसंत केलं मला याची मोज ठेवते का नाही मग पोरगी बघायचा कार्यक्रम पण ना का ते बाबा होते बरं का असे म्हणजे वयस्कर लय वयस्कर होते असे खोलून खोलून विचारायचे मला लईच मलाच नाही मम्मीला बैला त्यांना सगळ्याला विचारायचे कोण होते ते आपच असते ना आपले दुनिया पुराने ओळखी म्हाताऱ्या माणसानेच निघाते काय माहिती लईच विचारित होते मम्मीचं मायरन तुला मामा किती पोरी तुला चुलते किती पोरी लई म्हणजे लई विचारलं ते नाही आता नाही ना त्याच्या जागेवर बोलणं चाललं म्हणजे असंच असतं ना ते होय कोण होते ते आपच होते ना आपच होते होय लई विचारलं ते नाही मला लई विचारत होते ना ते आजोबाला लई विचारायचे लई विचारलं ते नाही लई विचारायचे मग ओळखी पाळखी पाहिले बोललं म्हणून निघते म्हातारे इतके जण बघायला आले काही अनुभव फिनुभव तुम्हाला आहे का नाही कशी भेटली पोरगी असं तसं काही पोरगी आहे समोरच पोरगी लई चांगली भेटली काय मला कवा गोष्टी सांगते काम करता करता काय विचारती माहित नाही आले होते लई मोठे मला बघायला म्हणून विचारायची बरी आली बरं विचारलं ते विचारलेलं चांगलं असतं अरे पहिल्यापासून आले बाबा पोरी बघायचा कार्यक्रम आज पोरी बघायचा कार्यक्रम असता उठले सुटले आणि पोरगी धरून पोरी तर शेवट शेवटपर्यंत आणले पाहिजेत ना मग त्यांचे संसार तर टिकला पाहिजे ना पोरीनी पोरग वडील ते बघत नाही ते बघत पण हे आमच्या घरी आले बघायला आपण ते सगळे हे आले होते मी नाही आले तुमच्या घरी तर बापन ते आलते ना सगळं घर बघून गेले ना सगळं विचारपूस करून गेले ना पण ते आले होते पण हे पण आलते मग मी नव्हते आले तुझी काय गरज असते मुलीची काय गरज नसते ना ते पप्पा ते सगळे मी चौकशी करून गेलते ना सगळं आमचं पण खानदान काढलं ते मामा कोण आहे काय करते आपापेक्षा तेवढं नसं काढलं आपण लई विचारलं नाते गोत नाही म्हणजे ते संसार शेवटपर्यंत टिकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे ना ते संसार आहे ना शेवटपर्यंत टिकतो एक मिनिट भारताची संस्कृती